भारतीय संरक्षण सेवेतील सेवा दलात उज्ज्वल व अभिमानास्पद कर्तव्य बजावणाऱ्या अमरावती येथील कॅप्टन दिलीप ठाकरे यांचा प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय पर्वावर अभिनंदन पेंढारी महाराष्ट्र सचिव काँग्रेस सेवा दलतर्फे भावपूर्ण वातावरण गौरव समारंभ 26 जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम मुंदडा तर प्रमुख अतिथी दीपक हुंडीकर, प्राध्यापक शिवकुमार बेस, रावसाहेब हाडोळे, आशाताई अगम होत्या. कॅप्टन ठाकरे देशातील विविध प्रदेशात तसेच परदेशात त्यांनी आपली सेवा दिली. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल त्यांना 22 पदके प्राप्त झाली असून सीमेवर एन्काउंटरसुद्धा केल्याबद्दल त्यांचा अतुलनीय पराक्रमाबद्दल कॅप्टन दिलीप ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पमाला, सन्मानपत्र देऊन अभिनंदन पेंढारींनी यथोचित सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील जावेद अहमद यांनी गिरीश बुकामध्ये पतंगबाजीत नाव नोंदवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या दरम्यान अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविक भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरुषोत्तम मुंदडा, शिवकुमार बैस, विनोद गुडदे, रुक्साना बानो, आशा अगम, ओम चांडक, महेंद्र देशमुख, अजय गदे, किशोर देशमुख, किरण सावरकर आदी उपस्थित होते.